नमस्कार, मी निखिल वाळकीकर मनसृष्टीच्या करिअर आणि बरंच काही या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या करिअर आणि टेन्शन, करिअर आणि असंख्य प्रश्न, करिअर आणि मुलं आणि पालक यांच्या चेहऱ्यावरचे भांबावलेले भाव, असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. म्हणूनच हा उपक्रम घेऊन आम्ही आलो आहोत. या उपक्रमात त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्ती त्यांचा करिअरचा प्रवास कसा झाला हे आपल्यासमोर उलगडणार आहेत. करिअर आणि बरंच काहीच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर संजीव गलांडे यांना. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न आपण असा घेऊयात की एपिजेनेटिक्स म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये तुम्ही केलेलं संशोधन आणि या संशोधनाचा आणि सामान्य माणसाच्या जगण्याचा काय संबंध आहे? एपिजेनेटिक्स हे नवीन शास्त्र आहे, म्हणजे रिलेटिव्हली नवीन आहे. आणि एपिजेनेटिक्समध्ये जनुकांचा अभ्यास होतो. आपल्या शरीरामधल्या प्रत्येक पेशीमध्ये जीन्स असतात, त्यांचा हा अभ्यास आहे. पण हे जनुकांच्या पलीकडे नेणारं शास्त्र आहे. जेनेटिक्स सगळ्यांनी ऐकलं असेल, ज्याच्यामध्ये अनुवंशशास्त्र म्हणजे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीतले जे जीन्स आहेत त्याचा आपण अभ्यास करतो आणि त्या जीन्समधली माहिती एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे, एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे कशी जाते ह्याचा आपण अभ्यास करतो. एपिजेनेटिक्समध्ये आपण त्याच्याही पलीकडे जाऊन त्या जीन्सच्या माहितीचा वापर वेगवेगळ्या प्रकाराने शरीरात कसा होतो ह्याचा आपण अभ्यास करतो. उदाहरणार्थ आपल्या शरीरातल्या दोन कुठल्याही वेगवेगळ्या पेशी घेतल्या, मेंदूतली एक पेशी आणि जठरातली एक पेशी किंवा स्नायूमधली पेशी, तर ह्या सगळ्या पेशींचं स्वरूप म्हणजे ते दिसतात, त्यांचा आकार आणि त्यांचं फंक्शन म्हणजे त्यांचं कार्य हे सुद्धा खूप वेगळं असतं. पण त्यांच्या जनुकांचा संच एकूण बघितला तर तोच असतो, त्याच्यात काही बदल नसतो. प्रत्येक पेशीमध्ये 20,000 ते 22,000 जनुकच असतात, त्यांची संख्या आणि जनुक ही सुद्धा तीच असतात, पण त्यांचा वापर बदलतो. आपल्या मेंदूतल्या पेशीमध्ये जी जनुक कार्यरत असतात तीच बाकीच्या पेशींमध्ये असतील असं नाही, त्यामुळे आपल्या स्नायूंमधल्या पेशी ह्यांचं कार्य काय, आकुंचन पावणे, त्याच्यामुळे आपण वेगळी कामं करू शकतो. हात हलवला, डोकं हलवलं, पळू शकतो, चालू शकतो, तर त्यांचं कार्य आकुंचन पावणे, प्रसरण पावणे असं आहे. त्यासाठी त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स पाहिजे आहेत ते बनवण्याचं काम त्या पेशीतले जीन्स करतात. आणि मेंदूतल्या पेशीचं काम खूपच वेगळं आहे, ते हलत नाहीत पण त्यांना सिग्नल एका पेशीपासून दुसरीकडे पोचवायचे असतात. मग हे कसं करायचं, त्यासाठी जे प्रोटीन्स लागतील, न्यूरो ट्रान्समिटर जीन्स ज्यांना आपण म्हणतो, त्याचं कार्य मेंदूतल्या पेशींमध्ये जास्त असतं. स्नायूतल्या पेशीमध्ये जे प्रोटीन्स असतात, उदाहरणार्थ कॉन्ट्रॅक्ट होणारे ॲक्टिन मायोसिन, त्यांचं काम डोक्यातल्या पेशीमध्ये म्हणजे मेंदूमधल्या पेशीमध्ये खूप कमी असतं. हे जे फरक आहेत ते आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागामध्ये असतात, त्यामुळे जनुकांचा संच म्हणजे जीनोम आपला जो आहे तो जरी सेम असला, 100% कॉपी, एक्झॅक्ट कॉपी ज्याला म्हणता येईल अशी प्रत्येक पेशीमध्ये असते, पण त्याच्यामधली माहिती मात्र वेगवेगळी वापरली जाते. अजून एक त्याचं अॅनॉलॉजी देतो मी, म्हणजे उदाहरणार्थ परीक्षेसाठी प्रत्येकजण तेच पुस्तक वाचत असेल, एका विषयाचं पाठ्यपुस्तक, पण त्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण मग अभ्यास करताना कधी कधी पेननी किंवा पेन्सिलनी किंवा हायलायटरनी वेगवेगळी माहिती अधोरेखित करतो, तर ते हायलाईट करणं हे सुद्धा एपिजेनेटिक्स सारखंच आहे. कुठेतरी त्याला कोणीतरी म्हणतं हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, किंवा हे हा मुख्य त्यातला सारांश आहे, किंवा हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा की वर्ड आहे. प्रत्येकाच्या दृष्टीने ती माहिती जरी लिहिलेली तीच असेल तरी त्याचा आपण वेगळा अर्थ काढू शकतो, कारण त्याच्यावरचे हायलाईट्स बदलतात.
जनुकांवरचे हे हायलाइट्स म्हणजेच एपिजेनेटिक्स. अच्छा, असं हे शास्त्र आहे. ओके, त्याचा आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचा कसा संबंध आहे? एपिजेनेटिक्सचा आणि आपल्या आयुष्याचा संबंध आता जास्त प्रकर्षाने जाणवायला लागलाय. कारण त्याचा महत्वाचं कारण म्हणजे आपल्या आजूबाजूची जी सृष्टी आहे, वातावरण आहे, त्याच्यामध्ये खूप बदल व्हायला लागले. आणि नुसते बदल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग सारखे नाही, पण एकूण सोशल स्ट्रक्चर, इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स, त्यानंतर आपली लाईफस्टाईल, ह्याच्यामध्ये खूपच बदल झालेत. आणि या सर्व बदलांचा आपल्या जनुकांवरती पण परिणाम व्हायला लागलाय. आणि हे आता आपल्याला फार प्रकर्षाने दिसतं. म्हणजे आपण जे म्हणतो की या मॉडर्न लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीराला वेगवेगळे रोग होतात आणि स्ट्रेस आणि डिप्रेसिव्ह टेंडन्सीज वाढीला लागल्यात. तर हे सगळं लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. तर लाईफस्टाईल तर बदललेली दिसतेच, पण जीन्समध्ये तर काही बदल झालेला नाही आहे. नाही तर मग आपण त्याला म्युटेशन म्हणतो. जीन्समध्ये काही बदल झाले तो डीएनएचा जो सिक्वेन्स आहे ए टी जी सी या चार बिल्डिंग ब्लॉक्समध्ये, तो तर काही बदललेला नाही आहे. नाही तर आपण म्युटेटच होऊन जाऊ. ओके, त्यामुळे मानवाच्या पासून एक वेगळी स्पीशीज काहीतरी तयार होईल इतके जीन्स म्युटेट व्हायला लागले. तर तसं झालेलं नाही आहे, कारण ते व्हायला इव्होल्युशनच्या शास्त्राप्रमाणे लाखो वर्षे लागतात. हळूहळू उत्क्रांती होत असते, पण त्याला अनेक हजारो लाखो वर्ष लागतात एका स्पीशीजचं तसं परिवर्तन व्हायला. हे जे आपण बदल बघतोय ते गेल्या काही दशकांमधले आहेत. ओके, 2-3 दशकांमध्ये इतके बदल झालेले आहेत आपल्या लाईफस्टाईलमध्ये. त्यामुळे जो बदल आपल्या जनुकांवरती झालाय तो एपिजेनेटिक प्रकारचा आहे. ओके, त्यामुळे त्याच्यावरचे हायलाइट्स बदललेत फक्त. माहिती बदललेली नाहीये, त्यामुळे त्याचा सिक्वेन्स बदललेला नाहीये, पण त्याचे हायलाइट्स बदलल्यामुळे त्याच्यातनं जी माहिती बाहेर पडतीये त्याच्यात बदल व्हायला लागलेत. अच्छा, आणि हा आपल्या दैनंदिन जीवनामधला सर्वात मोठा फरक म्हणता येईल. जीन्स आणि जीवनाशी संबंध. ओके, हे लाईफस्टाईल रिलेटेड डिझीजेस जे सगळे झालेले आहेत, हार्टचे प्रॉब्लेम्स, कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर्स ज्याला म्हणतात, किंवा मधुमेह, डायबिटीस, किंवा बाकी सिस्टमिक डिसऑर्डर्स, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ज्यांना म्हणतात, किंवा बिहेव्हिअरल डिसऑर्डर्स, स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी, असे सगळे मूड डिसऑर्डर्स, हे सगळे वाढीला लागलेत. आणि जगभर सगळीकडे वेगळ्या वेगळ्या फरकांनी. तर ह्याचं कारण गेल्या काही दशकांमध्ये बदलली आपली लाईफस्टाईल. तर ह्या लाईफस्टाईलचा जीन्सची आणि त्यांच्या कार्याशी संबंध जडलेला आहे. तो कारण त्याचं कारण म्हणजे एपिजेनेटिक्स. अच्छा, तर आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणाचा आपल्या जनुकांशी जो संबंध येतो त्याचा अभ्यास करणं म्हणजे एपिजेनेटिक्सचा अभ्यास करणं. ओके, म्हणजे इथून पुढे कदाचित ह्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकॅबिलिटी वाढत जाईल. हो, वाढत जाईल. की जसं ते समजेल की हायलाइट नेमकं काय होतंय, हो, त्यानुसार डिसीजचं स्वरूप कसं हे आणि मग त्याच्याबद्दलचे उपाय आणि निदान ते आपल्याला आवाक्यात तरी म्हणजे कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल हे जाणून घेता येईल. ओके, क्युअर खूप अवघड असतो, कारण लाईफस्टाईल बदलणं हे खूप अवघड आहे. मी तर म्हणतो की लाईफस्टाईल चेंज इन लाईफस्टाईल इज ऑलमोस्ट लाईक चेंज ऑफ रिलीजन. इतकं ते अवघड होतं, कारण त्याच्यामध्ये बिहेव्हिअरल चेंजेस पण आहेत ना. तर ते होणं फार अवघड आहे, पण आपण त्याच्याकडे नंतर कधीतरी येऊ, कारण तो खूप गहन मुद्दा आहे. ओके ओके, या इतक्या मोठ्या किंवा दुर्मिळ म्हणूयात अशा विषयाकडे वळलात कसे, सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणायला गेलं तर कदाचित माझ्या शालेय जीवनामध्ये, जेव्हा मी 10वीतनं 12वीत गेलो तेव्हा हळूहळू मला असं लक्षात आलं की जीवशास्त्राकडे माझा जास्त ओढा होतोय. म्हणजे एकूणच सायन्समध्ये मला खूप इंटरेस्ट होता आणि खूप क्युरियोसिटी होती, पण अभ्यासात तेवढी फारशी गती किंवा गोडी ज्याला म्हणतात तसं नव्हतं. म्हणजे क्युरियोसिटी असायची, पण अभ्यास करून परीक्षा लिहिणे आणि म्हणजे पेपर सोडवणे अशी माझी प्रवृत्ती नव्हती. पण वाचन करायचो मी, आणि इन जनरल आजूबाजूच्या गोष्टी
का आहेत, कशा आहेत आणि त्या अशा का असतात, त्याचं कार्य कसं चालतं, मग त्या वस्तू असोत म्हणजे रेडिओ टी व्ही पासून ते जीवजंतू असोत, अशा सर्व ह्याच्यामध्ये म्हणजे वनस्पती प्राणी ह्या सगळ्यांमध्ये मला खूप इंटरेस्ट होता. त्यामुळे ती क्युरिओसिटी होती आणि त्याच्यातनं हळूहळू आवड वाढत गेली माझी आणि या जिज्ञासू वृत्तीमुळे हळूहळू कदाचित मला असं वाटतंय की त्याचा परिणाम म्हणून अभ्यासाकडे जास्त ओढा गेला माझा, कारण जास्त वाचन झालं मग एकदा वाचायला सुरुवात केली की त्यातनं प्रश्न पण वाढत जातात आणि मग हळूहळू वाचन पण वाढत जातं. त्यामुळे मग 12वीत मला असं लक्षात आलं की आपल्याला जीवशास्त्रातलं वाचायला आणि त्याचा अभ्यास करायला आवडतंय, मग याच क्षेत्रामध्ये पुढे काहीतरी काम करायला पण आवडेल असं तेव्हा वाटून गेलं मला. तरी ऍक्च्युअल काम करणं काय असतं हे माहिती नव्हतं. मग त्याच्यातनं पुढे BSc MSc असं मी गेलो आणि करत गेलो आणि मग MSc काळामध्ये मला लक्षात आलं की जीवशास्त्र या विषयामध्ये मला पुढे काम करायला आवडेल आणि त्याच्यामध्ये मला खरंच रस आहे. आणि नुसता रस आहे असं नाही की इंटरेस्ट बऱ्याच गोष्टींमध्ये असतो, पण कदाचित त्याच्यात पुढे मला करिअर करावं असं वाटेल असं पहिल्यांदा तिथे जाणीव झाली. तुम्हाला असं जाणवलं नाही कधी तुमच्या बाबतीत की नको आपण जॉब कडे त्या दिशेने जाऊयात असं नाही जाणवलं? मला BSc नंतर लगेच नोकरी करायची खरं इच्छा नव्हती, म्हणजे कारण असं दिसत होतं मला की एकदा नोकरी सुरू केली की मग मला पुढे संशोधन करता येणार नाही त्या क्षेत्रामध्ये, कारण BSc नंतर तुम्हाला फक्त काहीतरी अनालिटिकल लेवलचा किंवा टेक्निकल लेवलचा जॉब मिळेल, पण पुढे रिसर्च म्हणजे ज्याच्यामध्ये R&D ऍक्टिव्हिटी करता येईल असं जॉब नाही मिळणार. आणि मला तरी रिसर्च करायचीच इच्छा होती, त्यासाठी अजून शिक्षण घेणं जरुरी होतं, त्यामुळे मग BSc नंतर MSc हाच पर्याय होता माझ्यासमोर. आणि मग MSc मध्ये काय अनुभव? MSc हा खूपच एक म्हणजे कलाटणी देणारा पॉइंट होता माझ्या आयुष्यामध्ये, कारण BSc नंतर जेव्हा मी MSc करायचं ठरवलं तेव्हा विद्यापीठामध्ये एक नवीन कोर्स सुरू झाला होता MSc इन बायोटेक्नॉलॉजी. हा, आणि बायोटेक्नॉलॉजी ॲज सच भारतामध्ये सुरू झालं खूप उशिरा हा विषयक्रम, आणि 1987 साली त्याची सुरुवात झाली आणि बायोटेक्नॉलॉजीची सुरुवात 1985 साली झाली. 87 माझी तिसरी बॅच होती, त्यामुळे खूप नवीन अभ्यासक्रम होता तो आणि त्याची परीक्षा आणि एकूणच अभ्यासाचा सगळं जो सिलेबस जे होतं ते खूपच वेगळ्या प्रकारचं होतं आणि त्याच्यामध्ये जास्त भर मॉडर्न विषयांवरती होता. नवीन जे विषय होते गेल्या दशकांमधले 80s and 90s त्याचा सगळा अंतर्भाव त्याच्यामध्ये होता, म्हणजे उदाहरणार्थ मॉलेक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी, डेव्हलपमेंटल बायोलॉजी, तर हे सगळे खूप नव्याने मी शिकलो आणि खूप नवीन असल्यामुळे BSc नंतर माझ्या दृष्टीने ते खूप मोठी जंप होती, म्हणजे मला असं वाटलं की आपण एका ऑर्बिटमधनं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातोय, खूपच मोठी जंप होती ती. पण ती चॅलेंजिंग असून सुद्धा मला ते खूप आवडलं, कारण त्याच्यात इतकं नवीन शिकायला मिळालं आणि ते इतकं छान होतं, त्याच्यातले कन्सेप्ट नवीन आणि नव्या प्रकारचा अप्रोच, सेलकडेच बघायचा पण वेगळा अप्रोच होता तो, हे मला खूप भावलं आणि त्यामुळे त्याच्यातली गोडी आणखीन वाढली माझी आणि तो विषय मी जास्तीत जास्त अभ्यास करायचा त्याच्यामध्ये ठरवलं. म्हणजे खऱ्या अर्थाने संशोधनामध्ये रस MSc मध्ये MSc काळामध्ये निर्माण झाला. नंतर तुम्ही भारतातल्या एका अतिशय प्रतिष्ठित संस्थेमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरची, तिथे तुम्ही PhD साठी गेला, बरोबर, तिथला अनुभव कसा होता? MSc नंतर तो जो मला फरक होता BSc टू MSc तसाच MSc नंतर IIC ला गेल्यानंतर वाटला, कारण IIC चं वातावरण खूपच वेगळं होतं, मोठा कॅम्पस, वेगवेगळे डिपार्टमेंट आणि खूपच विद्यार्थी होते तिथे, त्याच्यामुळे छोट्या वर्गांमधनं एकदम मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर जसं जाणवतं तसं झालं, पण ते खूप छान होतं माझ्या दृष्टीने, कारण त्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर एक्सपोजर खूपच वाढलं. एका छोट्या डिपार्टमेंटमध्ये काम केल्यानंतर तुम्ही जेव्हा मोठ्या डिपार्टमेंट जाता जिथे खूप वेगवेगळ्या लॅब्स असतात, फॅसिलिटीज खूप असतात, टीचर्स खूप असतील म्हणजे प्रोफेसर लेवलचे सायंटिस्ट,
आणि त्याच्यामध्ये सब डिव्हिजन्स असतात, त्यामुळे तुमचं एक्सपोजर खूप वाढतं. आणि नुसतं एका डिपार्टमेंटमध्ये नाही, पण अशी अनेक डिपार्टमेंट्स, तर त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये जाऊन तिथलं अनुभव घेणं आणि त्याच्यातनं हळूहळू तुमची जी सायंटिफिक वाढ होते ती सुद्धा माझ्या दृष्टीने खूप महत्वाची झाली. म्हणजे नुसतं एककेंद्रित राहून फक्त मला ज्या विषयाचा अभ्यास करायचा त्यातलं तेवढंच ज्ञान मी घेणार अशा खूप केंद्रित विचारसरणीपेक्षा असं आयएससीत गेल्यानंतर मला लक्षात आलं की तिथे मला नुसतं बायोलॉजी नाही किंवा नुसतं माझ्या विषयात म्हणजे तेव्हा बायोकेमिस्ट्री मॉलेक्युलर बायोलॉजी याच्यामध्ये नाही, पण त्याच्याशी रिलेटेड बाकी पण अनेक विषयामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिक्स, इकॉलॉजी अशा सगळ्या विषयांमध्ये सुद्धा मला एक्सपोजर जास्त मिळालं. मी त्या त्या डिपार्टमेंट्समध्ये जायचो कारण माझे मित्र होते तिथे आणि मग त्यांच्याबरोबर त्यांच्या लॅब्समध्ये जाऊन तिथे काय चालतं ते थोडक्यात मी बघितलं. असं करत करत सायन्सची व्याप्ती खूप वाढली आणि माझं अंडरस्टँडिंग आणि एकूण एक्सपोजर जे मिळालं त्याचा माझ्या वाढीत ॲज अ सायंटिस्ट, ॲज अ रिसर्चर, ॲज अ थिंकर ह्याच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकाराने फरक पडला.